पुणे नाशिक ही जी जलदगती ट्रेन आपल्याला तयार करायची आहे त्याला तत्वता मान्यता आपण घेतली आणि आता त्याचा DPR जो आहे तो अंतिम पद्धतीत आपण सादर करतो आहोत आणि त्यानंतर तो कॅबिनेटला जाणार आहे. पण मंत्र्यांनी त्याला मान्यता दिली आहे. साधारणपणे 250 स्पीडने चालणारी ही सेमी हाय स्पीड रेल्वे केवळ प्रवाशांकरता नाही तर याचा इतक्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या मालाकरता, याचा कार्गो करता, याचा जलद कनेक्टिव्हिटी करता इतका मोठा फायदा होणार आहे की एक नवीन इकॉनॉमिक कॉरिडॉर या माध्यमातून आपण उभा करणार आहोत. एवढंच नाही तर नाशिकमध्ये आहोत म्हणून उल्लेख केला पाहिजे. नाशिकला आपण निओ मेट्रोची घोषणा केली, ते बजेटमध्ये देखील आलं. मला लोक विचारतात याला उशीर का लागतोय. माननीय पंतप्रधानांचं एक विजन आहे. पंतप्रधान मोदींनी सांगितलं की आपल्या देशामध्ये दोनच प्रकारच्या मेट्रो असल्या पाहिजे. एक जी फुल फ्लेज मेट्रो आहे आणि दुसरी जी कन्व्हर्टेबल मेट्रो आहे जशी आपली निओ मेट्रो. आणि मग निओ मेट्रोचं आपलं प्रपोजल ज्यावेळेस गेलं त्यावेळेस 3-4 अजून प्रपोजल्स अशाच प्रकारचे, कोणी नॅनो मेट्रोचं पाठवलंय, कोणी अजून वेगळं पाठवलंय. माननीय पंतप्रधानांनी सांगितलं हे सगळ्या प्रपोजलचा स्टडी करून एकच प्रपोजल तयार करा, देशामध्ये तेच सगळीकडे लागू होईल आणि हे मेक इन इंडिया असलं पाहिजे. याचे सगळे कंपोनंट भारतात तयार झाले पाहिजे. पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला प्रेझेंटेशनला बोलवलेलं आहे. आपण त्या ठिकाणी निओ मेट्रोचं प्रेझेंटेशन करतो आहोत आणि 100% मेक इन इंडिया आणि कसं ते नंतर स्केलेबल करून ज्यावेळेस फुल फ्लेज मेट्रोमध्ये कन्वर्ट करायचं आहे त्यास कसं फुल फ्लेज मेट्रोमध्ये ते कन्वर्ट करता येईल याचं प्रेझेंटेशन आपलं होत आहे. आणि ते प्रेझेंटेशन झाल्यानंतर त्याचा जो काही अंतिम निर्णय होईल तो संपूर्ण देशाला लागू होईल आणि त्यावेळी आपल्या नाशिकची मेट्रो देखील या ठिकाणी सुरू होईल. आणि म्हणून मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये 1-2 महिन्यामध्ये हा निर्णय देखील आपल्याला झालेला दिसेल.